संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणेंवरती सध्या अटकेची टांगती तलवार आहे त्यामुळे अटक टाळण्यासाठी नितेश राणे यांनी कोर्टात धाव घेतली आहे आज त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती सुनावणी अपेक्षित आहे यासाठी दोनही बाजूंनी वकिलांची फौज उभारण्यात आली आहे आज दुपारी साधारणतः पावणे तीन वाजता जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याविषयी सुनावणी सुरू होईल दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे आपला नागपूरचा दौरा अर्धवट सोडून कणकवलीला परत आल्यामुळे चर्चा अधिकच रंगू लागल्यात आपले प्रतिनिधी अमोल मोरे सध्या आपल्या सोबत आहेत अमोल या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत काय घडत आहे मुख्य गोष्ट हीच आहे सर्वांचं लक्ष एकाच गोष्टीकडे आहे की नितेश राणे यांनी जो अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे न्यायालयामध्ये त्यावरती न्यायालयाचा निकाल काय असणार आहे आणि अर्थातच त्यानंतर कोकणातल्या ज्या काही राजकीय अर्थात सिंधुर्गातल्या ज्या काही राजकीय घडामोडी असतील त्याच्या त्यावर त्याचा परिणाम होताना दिसणार आहे नितेश राणेंना जामीन नितेश राणेंना जामीन मिळो अथवा न मिळो त्यावरती शिवसेना भाजप राणे समर्थक यांच्या प्रतिक्रिया ज्या त्या नक्कीच येणार आहेत आणि एकंदरीत एक गोष्ट मात्र नक्की जी स्थानिक लेवलला चर्चा येते की जी जिल्हा बँकेची निवडणूक होणार आहे त्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निकालावरती किंवा निकालापूर्वी हा न्यायालयाचा निर्णय किंवा नितेश राणेंची अटक किंवा जामीन ही गोष्ट महत्त्वाची असणार आहे अर्थातच ज्याप्रमाणे तू म्हणालीस त्याप्रमाणे नारायण राणे जे आहे ते नागपूरचा दौरा अर्धवट सोडून अगदी रात्री उशिरा म्हणजे साधारण अकरा ते साडे अकराच्या दरम्यान त्यांच्या ओम गणेश कणकवडीतल्या या निवासस्थानी दाखल झालेल्या आहेत आणि <laughs> दहा वाजता साधारण नारायण राणे बाहेर पडतील आणि त्यानंतर त्यांची भाजप कार्यकारिणीचे जे काही त्यांची मिटिंग सभा असणार आहे त्या ठिकाणी ते उपस्थित राहतील आणि एकंदरीत सध्याची या ठिकाणची राजकीय गणित पाहता किंवा राजकीय संपूर्ण वातावरण पाहता पोलीस देखील या ठिकाणी तैनात करण्यात आहेत आणि पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन हे सध्या अलर्टवरती आहे कारण की नितेश राणेंच्या जामिनाचा निकाल आल्यानंतर घडामोडी ह्या वेगानं घडण्याची शक्यता स्थानिक लेवलला व्यक्त केली जाते किंवा तसंच चित्र सध्या या ठिकाणी आपल्याला दिसून येते अमोल धन्यवाद ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू नीट